एमपीएससीच्या डमी परीक्षा रॅकेट प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींना किनवटच्या न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत 25 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे, तर 4,000 बोगस सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं तपास पथकापुढं मोठं आव्हान असणार आहे. स्पर्धा परीक्षा डमी रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई. 15 आरोपींना 5 दिवसांची कोठडी. आतापर्यंत 25 आरोपी अटकेत. बोगस परीक्षार्थींद्वारे सरकारी नोकरी मिळवली. एमपीएससी स्पर्धा परीक्षेत बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकरी मिळवलेल्या या 15 आरोपींना मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या. डमी रॅकेट प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये 14 आरोपी नांदेड तर 1 आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आहे. या सगळ्यांनी बोगस रॅकेटद्वारे सरकारी नोकरी मिळवली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी साहेबराव भिकू चव्हाण हा आरोपी मंत्रालयातील संसदीय कार्य विभागात लिपिक, अमोल श्रीमनवार हा नांदेड जिल्हा परिषदेत समाज कल्याण निरीक्षक पदावर, सूरज चव्हाण कर्जत पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी पदावर, श्रीकांत राऊत हा पंचायत समिती जळकोटमध्ये विस्तार अधिकारी पदावर रुजू झाला. याशिवाय इतर आरोपी बोगस परीक्षार्थी बसवून लिपिक आणि शिपाई पदावर राज्यातील विविध ठिकाणी रुजू झाले होते. या सर्वांविरोधात विशेष तपास पथकानं भक्कम पुरावे गोळा करून त्यांना अटक केली. परीक्षेला न बसता, स्वतः परीक्षेत न बसता दमी लोकांना बसून परीक्षा पास झालेल्या आहेत आणि त्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत. डमी रॅकेटद्वारे सरकारी नोकरीत सामील झालेल्या आणखी 40 ते 50 आरोपींविरोधात विशेष पोलीस तपास पथकानं पुरावे गोळा केल्याची माहिती असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटच्या माध्यमातून आतापर्यंत 4,000 जणांना सरकारी नोकरीत सामील केल्याचा अंदाज या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या योगेश जाधवनं केलाय. त्यामुळे विशेष तपास पथकानं अशा सर्व बोगस सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध लावणं गरजेचं आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.